नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचे आपल्या पशुपालक माझा मित्र या चॅनलवर. मित्रांनो, आपल्याकडे असणारी गाय विल्यानंतर 20 ते 22 लिटर दूध देत असते आणि काही काळानंतर म्हणजे 1 महिना 2 महिन्यानंतर तिचे दूध हे अचानक 10 लिटर 12 लिटरच येऊन बसते किंवा आपली गाय विल्यानंतर चारा व्यवस्थित खात नसते. थोड्या दिवसानंतर चाऱ्याचे प्रमाण हे कमी होते. अशी समस्या सरासरी सर्वच पशुपालकांना कधी ना कधी बघायला मिळते. म्हणून आजच्या व्हिडिओमध्ये ही समस्या कोणत्या कारणाने येते आणि आपण ती कारणे कशी ओळखावी आणि यावर आपण कोणती काळजी घ्यावी याची संपूर्ण माहिती तुम्हाला देणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व या चॅनलवर पहिली वेळेस आला असाल तर पशुपालक माझा मित्र या चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे इथून पुढचे जे नवीन व्हिडिओ येणार आहेत त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला लगेच मिळून जाईल. मित्रांनो, आपली गाय विल्यानंतर तिचे दूध वाढत असताना अचानक जर कमी झाले तर हे कशामुळे होते हे बघण्यासाठी काही मुद्दे मी सांगणार आहे. तर त्या गोष्टीची लक्षणे तुमच्या गायीमध्ये दिसतात का हे बघा. तर आता यातला पहिला जो मुद्दा आहे तो म्हणजे त्या गायीचे शेण हे कशा प्रकारचे आहे हे आपण तपासून बघा. म्हणजे त्या गायीच्या शेणामध्ये जे पचन न झालेले जे खोराकामधील जो मक्का असेल किंवा इतर काही गोष्टी दिसत आहेत का हे बघणे गरजेचे असते. आणि तुम्ही पशुहार जो देत असता त्यातील जे धान्य असेल किंवा पेंड असेल याचा काही भाग त्या शेणामध्ये दिसत आहे का याचे निरीक्षण करून बघा. त्याचबरोबर त्या गाईचे जे शेण असते ते जास्तच असे पातळ आहे का किंवा त्या शेणाचा आता तुम्ही व्हिडिओमध्ये बघत आहात त्याप्रमाणे ग्रे कलर किंवा जास्तच डार्क कलर आहे का हे तपासून बघा. आता तुम्ही स्क्रीनवर बघत आहात त्या पद्धतीने आहे का. यापैकी एखादं जरी लक्षण आपल्या गायीच्या शेणामध्ये दिसत असेल तर आपण कशा पद्धतीचा याच्यावर उपाय करावा हे मी व्हिडिओच्या शेवटी सांगणारच आहे. त्याच्यापूर्वी आणखीन काही मुद्दे आहेत ते मी तुम्हाला सांगतो. पहिले त्याच्यावर आपण चर्चा करू, नंतर शेवटीला उपाय काय करायचा तो बघू. पशुपालक मित्रांनो, पुढचा जो मुद्दा आहे तो म्हणजे तुमच्या गायीचा फॅट कमी लागणे. आता सर्वसाधारण याच्या गायीचा नॉर्मल जर फॅट म्हणलं तर 3.5 एवढा तरी कमीत कमी लागला पाहिजे. याच्यापेक्षा जर कमी फॅट तुमच्या गायीच्या दुधाला लागत असेल तर आपण समजायचं की आपल्या गायीमध्ये काहीतरी प्रॉब्लेम आहे. आता याच्यावर काय उपाय करायचा तो आपण पुढे बघणार आहोत. पण त्याच्या आधी तिसरा जो मुद्दा आहे तो आपण बघू. तर मित्रांनो, तुमच्या गायीने याच्या अगोदरच्या वेताला समजा 20 लिटर 25 लिटर 22 23 लिटर दूध दिलेले असते किंवा याच्यापेक्षा जास्त दूध दिलं असते आणि यावेळेस ती विल्यानंतर तिचे दूध वाढण्याची आपण वाट बघतो. पण तिचे डिलिव्हरी होऊनसुद्धा 40-50 दिवस झाले तरी तिचे दूध हे वाढत नसते. मग हे कशामुळे होते आणि याच्यावर काय उपाय करावा लागतो तर महत्त्वाचे असे 2 मुद्दे आहेत. आपण त्याच्यावर शेवटी चर्चा करणार आहोत. त्याच्या आधी अजून एक पुढचा जो मुद्दा आहे तो आपण बघू. मित्रांनो, आपली गाय विल्यानंतर दूध वाढत नसेल तर आपण आणखीन एक लक्षण त्या गायीमध्ये चेक करायचे आणि ते म्हणजे त्या गायीच्या नख्या. म्हणजे त्या गायीच्या नख्यामध्ये जखम आहे का. आता तुम्ही स्क्रीनवर बघत आहात त्याप्रमाणे जर जखम आहे का हे सुद्धा आपण चेक करणे गरजेचे आहे. आणि आपली गाय जर लंगडत असेल तर स्क्रीनवर तुम्ही बघत आहात त्याप्रमाणे जर गाय एखाद वेळेस लंगडत असेल हे सुद्धा आपण चेक करणे गरजेचे आहे. त्या गायीला लेमनेस झालेला आहे का तर हे निरीक्षण करून आपण बघणं गरजेचं. याच्यानंतर शेवटचा एक मुद्दा आहे तो म्हणजे एकदम महत्त्वाचा मुद्दा आहे तर तो म्हणजे त्या गायीचा रवंत किती प्रमाणात चालू आहे. आपल्या गायीचा रवंत करण्याचे प्रमाण कमी झाले आहे का हे तुम्ही बारीक निरीक्षण आपण करायचं आहे. तर कधीकधी रवंत करण्याचे प्रमाण फारच कमी झाले आपल्या लक्षात येत नसते. त्यामुळे गाय ज्यावेळेस शांत बसते त्यानंतर आपण तिच्यावर लक्ष ठेवावे आणि तिच्या रवंतामध्ये बारीक निरीक्षण करावे. म्हणजे आपल्या लक्षात येईल की मित्रांनो, आपल्या गायीचं रवंत कमी झालेलं आहे. तर मित्रांनो, मी जे मुद्दे सांगितले आहेत तुम्हाला यापैकी काही लक्षणे जरी तुमच्या गायीमध्ये तुम्हाला आढळून आली आणि त्या गायीचे जर दूध कमी झाले असेल तर आपण समजायचं की आपल्या गायीला सारा हा आजार झालेला आहे. पशुपालक मित्रांनो, आता ही सारा आजार तुम्ही म्हणाल की हा नवीनच आहे. तर सारा म्हणजे तुम्हाला शॉर्टकट मी सांगितला, तसं तर त्याचा फॉर्म लॉंग फॉर्म म्हणलं तर सब ॲक्यूट रुमिनल ॲसिडोसिस हा आजार, यालाच आपण सारा म्हणतो.
तर हा कधी होतो? तर गाय वेल्यानंतर आपण त्या गाईला जो चारा, खुराक, पशुखाद्य या गोष्टी अचानकपणे खूप जास्त प्रमाणात देतो वेल्यानंतर दूध जास्त असल्यामुळे, त्यामुळे हळूहळू त्या गाईच्या रुमेनमध्ये ॲसिडोसिसचा वाढण्याचा सुरुवात होत असते आणि त्यामुळे या सर्व गोष्टी आपल्या गाईमध्ये आपल्याला बघायला मिळतात. मग आता आपण यावर काय उपाय करावा याची तुम्हाला थोडक्यात माहिती सांगतो. तर मित्रांनो, या लक्षणापैकी काही लक्षणे तुमच्या गाईमध्ये तुम्हाला बघायला मिळाली तर सर्वात पहिले आपण काय करायचे की एखाद्या चांगल्या औषधाने त्या गाईचे डिवर्मिंग करून घ्यायचे, म्हणजे एखाद्या चांगल्या औषधाने जंताचे औषध त्या गाईला किंवा गोळ्या द्यायचे आहेत. हे सुरुवातीचे काम झाले. आता याच्या पुढे काय करायचं ते तुम्हाला सांगतो. त्या गाईला जो चारा खुराक आपण देतो त्यामध्ये बदल करावा, कारण आपण देत असलेल्या चाऱ्यामुळे खुराकामुळे त्या गाईला सब ॲक्यूट रुमिनल ॲसिडोसिस झालेला असतो, त्यामुळे त्या गाईचा जो रवंथ असतो तो रेग्युलरप्रमाणे होण्यासाठी त्या गाईला वाळलेला चारा सुरुवातीला द्या व नंतर इतर चारा व खुराक द्यावा. याने काय होते की गाईचे रवंथ करण्याचे प्रमाण वाढते, तिच्या तोंडामध्ये लाळेचे प्रमाण वाढते, लाळ तयार होते. त्यानंतर आणखीन एक गोष्ट आपल्याला करायचे तिच्या डाएटमध्ये बदल करायचा, तर तो म्हणजे त्या गाईला आपण जो हिरवा चारा वाळलेला चारा खुराक देत असतो त्यामध्ये ड्राय मॅटर मेंटेन करून द्यावा, म्हणजे 50%पेक्षा कॉन्सन्ट्रेटमध्ये जास्त ड्राय मॅटर असू नये तर तो मेंटेन करून द्यावा. म्हणून खुराक किंवा पशुहार कमी करा आणि वाढलेला चारा वाढवा आणि हिरवा वरेन मेंटेन करून द्या. तर मित्रांनो, आपण गाईच्या डाएटमध्ये बदल केल्यावर आणखीन एक गोष्ट आपल्याला त्या गाईला दिली पाहिजे आणि ती म्हणजे त्या गाईची जी रुमेन असते ते रुमिनल बफर त्या गाईला चालू करावे. आता तुम्ही म्हणाल हे रुमिनल बफर म्हणजे काय, तर तुम्हाला सहज आणि सर्व ठिकाणी उपलब्ध होणारा खाण्याचा सोडा हे सर्वात चांगले रुमिनल बफर आहे. आपल्या गाईमध्ये अशा प्रकारचे प्रॉब्लेम जर तुम्हाला दिसत असतील तर त्या गाईला खाण्याचा सोडा दररोज 100 ते 150 ग्रॅम आपण द्यायचा आणि याने काय होईल की त्या गाईच्या रुमेनचा जो पीएच आहे तो मेंटेन राहील आणि रुमिनल ॲसिडोसिस कमी होण्यास मदत होईल. आणि या सोड्यासोबत तुम्ही जर लाईव्ह इष्ट जर पावडर त्या गाईला दिली तर सोने पे सुहागा असा प्रकार होईल. म्हणून तुम्ही अशा कंडिशनमध्ये सोडा आणि लाईव्ह इष्ट पावडर नक्कीच चालू करा. या दोन्ही गोष्टी जर तुम्ही तुमच्या गाईला दिल्या तर मायक्रोव्हील पॉप्युलेशनचे प्रमाण वाढेल. याने काय होईल की आपल्या गाईला जो पण आपण हिरवा चारा वाळलेला चारा पशुहार देतो याचे चांगल्या प्रकारे पचन होईल आणि या सर्व गोष्टी चांगल्या प्रकारे पचल्या तर आपल्या गाईचे दूध तर वाढणारच आहे, त्याचबरोबर त्या गाईला जो फॅट असतो SNF असतो तोसुद्धा एकदम चांगल्या प्रकारचा वाढेल. तर मित्रांनो, तुम्हाला ही माहिती आवडली तर व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ इतर पशुपालक मित्रांना शेअर करा. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद.